नमस्कार मित्रांनो प्रशांत आयरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय जो आहे की भूगोल ह्या विषयाची तयारी कशी करायची आता भूगोल ह्या विषयाला स्पर्धा परीक्षेमध्ये फार जास्त महत्त्व आहे आता भूगोल विषयामध्ये राज्यसेवा असेल पी एस आय असेल एस टी आय असेल किंवा ए ओ असेल या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आता लक्षात घ्या मित्रांनो की बरेचसे विद्यार्थी मला ह्या ठिकाणी विचारत असतात की सर जगाच्या भूगोलवर जास्त प्रश्न येतात की भारताच्या भूगोलवर जास्त प्रश्न येतात किंवा महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त प्रश्न येतात ह्या गोंधळातच बरेचसे विद्यार्थी अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात पण मित्रांनो या ठिकाणी अ भूगोल ह्या विषयाचा अभ्यास करत असताना तो अभ्यास कसा करायचा हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आता जेवढे महाराष्ट्राच्या भूगोलला जेवढं महत्त्व आहे तेवढं जगाच्याही भूगोलला महत्त्व आहे आणि भारताच्या भूगोलला देखील जास्त महत्त्व आहे म्हणून आम्ही मनोगतातसुद्धा ह्या गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कारण या, या पुस्तकामध्ये भौगोलिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल किंवा विविध नकाशे असतील पाहिजे त्या आकृत्या असतील या सर्व आपण या पुस्तकात कवर केलेल्या आहेत आता समोरील पेजवर तुम्ही थोडं लक्ष द्या की आपल्याला भूगोल या विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यामध्ये एम पी सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल किंवा पी एस आय एस टी आय एस ओ यासाठी पूर्वपरीक्षा असेल अथवा मुख्य परीक्षा असेल जास्त गोंधळ करण्यात काही मजा नाही आपण सर्वात पहिले या विषयाबद्दल अभ्यास करण्यापूर्वी नियोजन केलं पाहिजे आणि ते नियोजन या ठिकाणी एका पेजद्वारे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं की सर्वात पहिले आपण अभ्यास करत असताना भूखंड निर्मितीचे सिद्धांत हे अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे ते आपण आधी केलंच पाहिजे बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मला पी एस आय एस टी आय एसओचा अभ्यास करायचा आहे आणि ही करण्याची गरज नाही परंतु असे नव्हे कारण हे तुम्हाला करावंच लागणार आहे आणि बरेचसे विद्यार्थी तुम्हाला सिनियर विद्यार्थी जे असतात ते सांगत असतात की पी एस आयला हे काही एवढे महत्त्वाचं नाही पण माझ्या दृष्टिकोनातून हे देखील महत्त्वाचं आहे तसेच इंटेरियल स्ट्रक्चर ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचे अंतरंग या बेसिक गोष्टी आपण वाचल्याच पाहिजे त्याच्यात ज्वालामुखी असेल खडक असेल भूकंप असेल नदी वारे हिमचक्राशी संबंधित भूरूपे असतील पर्वत असेल पठार असेल मैदान असेल ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही जर वाचल्या आणि चांगल्या कन्सेप्ट जर क्लिअर करून घेतल्या तर पुढचे जे चॅप्टर आहेत जगातील असतील भारतातील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल तर हे समजून घेण्यासाठी आधी पहिले हे सात चॅप्टर अतिशय महत्त्वाचे असतात मग ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत त्याच्यामध्ये भूखंड निर्मितीचा सिद्धांत असेल पृथ्वीचे अंतरंग ज्वालामुखी खडक भूकंप नदी वारे हिमचक्राशी संबंधित भूरूपे पर्वत पठार मैदान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आता एक्झाम्पल सांगायचं झालं आता समजा तिथे पर्वत दिलेलं आहे आता पर्वतांमध्ये जर बघितलं महाराष्ट्रातील विषय घेतला सह्याद्री पर्वत असेल सातपुडा पर्वत असेल सातमाला अजिंठा असेल हरिचंद्र बालाघाट असेल शंभू महादेव डोंगररांग असेल आणि विविध डोंगर असतील तसेच भारतातील जर बघितलं अरवली माउंटन रेंज विंदेन माऊंटन रेंज सातपुडा माऊंटन रेंज वेस्टर्न घाट ईस्टर्न घाट हिमालयन माउंटन रेंज आणि तसेच जगातील जर विचार केला अँड इज माउंटन रेंज रॉकी माऊंटन रेंज आल्फ्स माउंटन रेंज उरल माउंटन रेंज रुवेजरू माउंट ऑफ मेरू माउंट ऑफ केनिया किलिमांजारो ग्रेट डिवाईडिंग रेंज उरल माउंटन रेंज अशा खूप रेंजेस आहेत पण त्या ठिकाणी त्यांचं फॉर्मेशन कसं होतं त्यांची निर्मिती कशी होते ह्या गोष्टी देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही गटपर्वत असतील म्हणजे ब्लॉक माउंटन काही फोल्ड माउंटन असतील म्हणजे गडीचे पर्वत काही ओल्कॅनिक असतील म्हणजे ज्वालामुखीय पर्वत आणि काही हिरोडेड माउंटन असतील अवशिष्ट गटातील खनन प्रक्रियेने तयार झालेले पर्वत मग ह्या बेसिक गोष्टी माहीत असतील तरच तुम्हाला हिमालय म्हणजे काय सह्याद्री म्हणजे काय सातपुडा म्हणजे काय हे समजेल अन्यथा समजणार नाही म्हणजेच या चा याचा अर्थ ह्या पर्वत हा जो सात नंबरचं जे चॅप्टर आहे म्हणजे याच्यावर डिपेंड काय आहे की महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा आहे भारताचा भूगोल सुद्धा आहे जगाचासुद्धा आहे म्हणून ह्या बेसिक गोष्टी केल्यास पाहिजे आणि बरेचसे सिनियर विद्यार्थी सांगत असतात तुम्हाला की हे नाही कारण ते सिनियर का झालेले आहेत हे सांगण्याची गरज नाही कारण ते असं जर सांगत असतील तर ते सिनियर होणारच त्याच्यात शंकाच नाही आता पठार असेल आता एक्झाममध्ये पठाराविषयीसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की दोन हजार पंधरामध्ये वाट राज्यसेवेला एक प्रश्न विचारला गेला होता खालीलपैकी कोणते टिल्टेड प्लॅटू नाही कललेले पठार नाही म्हणजे आधी तुम्हाला काय समजलं पाहिजे टिल्टेड प्लॅटू म्हणजे काय म्हणून ते वाचणं गरजेचं आहे आता मैदान इंटरनल माउंटन फ्लॅटूज असतील किंवा आता जर बघितलं मैदानांचा विषय जर घेतला तर काही भारतीय मैदान असेल ना लक्षात मग असे मैदानांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत पठारांचे अनेक प्रकार आहेत पर्वतांचे अनेक प्रकार आहेत हे या ठिकाणी आपण आधी केलं पाहिजे म्हणजेच पुढचा विषय क्लिअर होतो आता बघा मी तीन भागामध्ये विभाजन केलेलं आहे जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल आता जर तुम्ही मित्रांनो बघितलं की जगाचा भूगोल आता जगाच्या भूगोलामध्ये हवामानशास्त्र आता हवामानशास्त्र हे आधी करणं गरजेचं आहे आता बरेचसे विद्यार्थी काय म्हणतात पी एस आय एस टी आय एस ओसाठी साठी हे करण्याची गरज नाही महाराष्ट्राचं हवामान केलं तर होऊन जाते पण असं होत नसते मित्रांनो कारण पहिले हवामानशास्त्र केलं पाहिजे मग भारताचे हवामान केलं पाहिजे आणि मग महाराष्ट्राचे हवामान हे केलं पाहिजे जे आधी ज्यावेळी तुम्ही जगाचा हवामानशास्त्राचा अभ्यास केला त्यानंतर तुम्ही भारताचा हवामान केला पाहिजे नंतर महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास केला पाहिजे त्यानंतर आता समजा जगातील नद्या मिसिसिपे असेल नाईल असेल राईन असेल यांगस्ते रिवर असेल अशा महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत यांचा अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा कोणत्या खंडामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आता समजा ॲमेझॉन नदी कोणत्या खंडातून वाहते दक्षिण अमेरिकेतून सगळ्यात मोठी नदी कोणती आहे ती का मोठी आहे नंतर जगातील लांब नदी कोणत्या खंडातून वाहते तिचं नाव काय आहे म्हणजे असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात तसेच महा भारतातील नद्यांमध्ये जर बघितलं सिंधू नदी असेल तिच्या उपनद्या असतील गंगा नदी तिच्या उपनद्या म्हणजे सिंधूचं खोरं गंगेचं खोरं ब्रह्मपुत्रा नदी त्याच्यानंतर नर्मदा असेल सिक्वेन्सनुसार तापी नदी गोदावरी भीमा कृष्णा मलप्रभा गटप्रभा तुंगभद्रा कावेरी अशा प्रमुख नद्या ज्या आहेत त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे नंतर महाराष्ट्राच्या नद्या आता असा काही घोड गैरसमज आहे विद्यार्थ्यांचा की महाराष्ट्रामध्ये गोदावरी केलं की के संप संपून जाते असं नाही मित्रांनो कारण गोदावरीचा अभ्यास करत असताना गोदावरी, गोदावरी नदीबरोबर तापी नदीचं खोरं आहे त्याच्यानंतर भीमा नदीचं खोरा आहे कृष्णा नदीचं खोरा आहे तर यांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे मग आता ह्या ठिकाणी कोणत्या नदीला कोणत्या पर्वताने विलग केलेला आहे कोणत्या कोणती नदी कोण तिच्या भौगोलिक सीमा कोणत्या उत्तरेकडील भौगोलिक सीमा दक्षिणेकडील भौगोलिक सीमा तिच्या खोऱ्यामध्ये कोणते पिकं घेतले जातात तिच्या खोऱ्यामध्ये कोणते खनिज आढळतात तिच्या खोऱ्यामध्ये कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहेत तिच्या खोऱ्यामध्ये कोणते अणुविद्युत केंद्र आहेत तिच्या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते तिच्या क खोऱ्यामधील या ठिकाणी जर बघितलं क्षेत्र कसं आहे असं बऱ्याचशा गोष्टी नदी ह्या चॅप्टरवर विचारल्या जातं म्हणून महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये जर बघितलं गोदावरी नदी असेल भीमा असेल कृष्णा असेल त्यांच्या उपनद्या असतील ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासल्या पाहिजे आता मृदा नावाचं चॅप्टर आहे जगामध्ये जर बघितलं पॉडझॉल सॉईल असेल प्रेरी सॉईल असेल चर्नोजम सॉईल असेल तसंच इकडं जर बघितलं भारतामध्ये आपली काळी मृदा असेल तांबडी मृदा असेल जांबा मृदा असेल पर्वतीय मृदा असेल उपपर्वतीय मृदा असेल वालुकामय मृदा असेल म्हणजे सांगायचं झालं म्हणजे या ठिकाणी माउंटन सॉईल सब माउंटन सॉईल ब्राऊन सॉईल रेड ब्राऊन सॉईल लॅथेराईट सॉईल डेझर्ट डेझर्ट सॉईल अशा ह्या ठिकाणी मग सॉईल स्टेक्चर काय आहे सॉईल स्ट्रक्चर काय आहे सॉईल कलर काय आहे सॉईल डेन्सिटी काय असते मग ह्या हे मुद्दे आपण कवर केले पाहिजे तसेच महाराष्ट्रामध्ये काळी मृदा वाचली की संपून जातात असं काही नाही आहे तर महाराष्ट्रामधील मृदा काळी मृदा कुठे आढळते जांबी मृदा कुठे आढळते ह्या गोष्टी त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तांबडी मृदा कुठे आढळते हे तुम्ही केलं पाहिजे त्याच्यानंतर वनसंपत्ती आता जगातील काही गवताळ प्रदेश आहेत मग प्रेरी काय पम्पास काय आहे डाऊन्स काय आहे असे गवताळ प्रदेश आहे आणि ते आपण ह्या ठिकाणी संपूर्ण भूगोल भारत व जग या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही ते कवर केलेलं आहे ते निश्चित तुम्ही अभ्यासा तसंच त्या पुस्तकामध्ये काय काय कवर केलेलं आहे ते ह्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की सांगणार आहे आता त्याच्यानंतर भारताची वनसंपत्ती असेल महाराष्ट्राची वनसंपत्ती असेल मग टाईप्स ऑफ फॉरेस्ट असेल क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट असेल मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ फॉरेस्टमध्ये काय येतं क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्टमध्ये काय येतं हे मुद्दे आपण वास अभ्यासले आप पाहिजे त्याच्यावर अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत मग टायगर प्रोजेक्ट काय नॅशनल पार्क काय वर्ल्ड वाईल्डलाईफ सँच काय आहेत मग ते त्यांच्या कन्सेप्ट काय आहेत इन्व्हायरमेंट ज्योग्रॉफी हे एकत्रितपणे कसं अभ्यासलं पाहिजे या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मग पुढे जर बघितलं जगातील वाळवंट असतील मग सहारा डेझर्ट असेल मग वाळवंट कसे तयार होतात शीत वाळवंट काय असतात उष्ण वाळवंट काय असतात टोटल जगाच्या किती टक्के एरिया वाळवंटांनी व्यापलेला आहे त्याच्यामध्ये शीत किती आहेत उष्ण किती आहेत हे अभ्यासलं पाहिजे त्याच्यानंतर थरचे वाळवंट हे भारतामधील प्रमुख वाळवंट आहे ते आपण बघितलं पाहिजे मग तिथं ओएसिस कसे आहेत त्याचे लँडफॉर्म कसे असतात तिथे मग बारखान काय असतं जुजेन काय असतं चबुतरे काय असतात वाळुकामय कमान काय असते वगैरे वगैरे त्याच्यानंतर जगातील सागरशास्त्र मग त्याच्यामध्ये पॅसिफिक ओसेन अंटलांटिक ओसेन त्याच्यानंतर आर्टिक ओसेन इंडियन ओशन मग त्या ओसेनमध्ये सबडक्शन काय असते या सगळ्या नंतर समुद्रीय कमान कशी तयार होते समुद्रीय बीच कसं तयार होतं आखात काय असतात म्हणजे गल्फ काय असतात भूशिरं काय असतात हे बऱ्याच गोष्टी सागरशास्त्रामध्ये आपण वाचल्या पाहिजे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे आणि जर आपण अरबी समु भारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं अरबी समुद्राचा किनारा बंगालच्या उपसागराचा किनारा म्हणजे पूर्व किनारा पश्चिम किनारा सौराष्ट्र कोस्टल लाईन काय आहे कोकण कोस्टल लाईन काय आहे मलबार कोस्टल लाईन कारवार कोस्टल लाईन कोरोमंडलम कोस्टल लाईन उत्कल कोस्टल लाईन विशाखापट्टणम कोस्टल लाईन बांगा कोस्टल लाईन काय आहेत कोणत्या राज्याला कोणती कोस्टल लाईन बोलली जाते ते आपण इथे अभ्यासलं पाहिजे म रिया कोस्टल लाईन काय आहे त्याच्यानंतर जर बघितलं सॅलो कोस्टल लाईन काय म्हणजे उतळ किनारा काय दंतूर किनारा काय महाराष्ट्रामध्ये कोकण किनाऱ्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे के हे ह्या ठिकाणी एकत्रित अभ्यास करणं शक्य होतं आहे त्याच्यानंतर भारताचा राजकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोल केला पाहिजे महाराष्ट्राचा राजकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोल ज्यावेळेस भारताचा राजकीय झाला त्यावेळेस महाराष्ट्राचा राजकीय करून घ्यायला पाहिजे भारताचा प्राकृतिक झाला तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल करून घेतला पाहिजे मग राजकीय काय असते प्राकृतिक काय असते प्रशासकीय काय असते वगैरे वगैरे ह्या गोष्टी टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करेल नंतर जगातील खनिज संपत्ती महाराष्ट्र भारताची खनिज संपत्ती आणि महाराष्ट्राची खनिज संपत्ती मग त्याच्यानंतर लोकसंख्याशास्त्र जग नंतर लोकसंख्याशास्त्र लोकसंख्येचे धोरण लोकसंख्येचे धोरण हे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे महाराष्ट्राची लोकसंख्या मग साक्षरता काय आहे निरक्षरता कशी आहे बालिंग गुणोत्तर सर्वसाधारण लिंग गुणोत्तर लोकसंख्येची घनता नंतर स्थलांतर वस्त्या वस्त्यांचे आकार वस्त्यांचे प्रकार हे सर्व आपण कवर केलं तर ह्या ठिकाणी एम पी सी राज्यसेवा असू द्या या पी एस आय एस टी आय एसओ असू द्या यांच्या मुख्य परीक्षेला तुम्हाला निश्चित फायदा होईल अशा पद्धतीने अभ्यास निश्चित केला तर तुम्हाला यश तुमच्या हातात नक्की आहे नमस्कार मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा धन्यवाद